श्रीराम समर्थ कथामाला सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदलेकर महाराज यांच्या चरित्रामधून भाग क्रमांक चार कथा क्रमांक सोळा सगुण आणि निर्गुण एका गावामध्ये एक साधू राहत असे त्याच्या दर्शनास दूर दूरचे लोक येत असत साधू प्रत्येकाला नामस्मरण करण्यास सांगे त्याचे रामावर मोठे प्रेम होते त्याचे नाव ऐकून एक पुष्कळ शिकलेली बाई त्याला भेटण्यास आली नमस्कार वगैरे झाल्यावर साधू अति नम्रतेने बोलला बाई भगवंताचे नामस्मरण करीत जा त्याची पूजा अर्चा करावी त्यामध्ये आपले कल्याण आहे साधूचे हे बोलणे ऐकून मोठ्या विद्वत्तेचा आव आणून बाई म्हणाली महाराज आपण आता किती दिवस लोकांना नामस्मरण करायला सांगणार त्यांना जरा पुढचा मार्ग दाखवा नाही तर ते आहे तिथेच राहतील माझी उपासना निर्गुणाची आहे मग आणखी इकडचे तिकडचे बोलणे झाल्यावर ती साधूला म्हणाली माझ्या मुलीची मुलगी फार आजारी आहे अशी तार आली आहे मला फार काळजी वाटते मी तिला भेटायला जाऊ का हा प्रश्न ऐकून साधू हसला आणि तिला म्हणाला बाई तुम्ही भेटायला जावे की न जावे हे ठरवण्याच्या आधी माझ्या एका शंकेचे उत्तर द्या म्हणजे मला सांगायला बरे पडेल ही तुमची काळजी सगुण आहे की निर्गुण आहे या प्रश्नाचे उत्तर काही तिला देता येईना आणि शेवटी नामस्मरण करण्याचे तिने कबूल केले तात्पर्य ज्याप्रमाणे एखादा मोठा विद्वान असेल तर त्याची विद्वत्ता ही सूक्ष्म असते पण ती त्याच्या स्थूल देहातूनच व्यक्त होते त्याचप्रमाणे निर्गुण हे सूक्ष्म असले तरी त्याला पोचण्यासाठी सगुणाचा आधार धरावा लागतो सगुणात निर्गुण भरलेले आहे साध्य निर्गुण आहे तरी साधन सगुणाचे असले पाहिजे निर्गुणाची उपासना होऊ शकत नाही तेथे एकरूपता असते उपासक वेगळेपणाने राहत नाही कथा क्रमांक सतरा पारायणाचा उपयोग एका बाईला वाचनाची व वा गाणे म्हणण्याची फार हाऊस होती तिने ज्ञानेश्वरीची एकशे आठ पारायणे केली संबंध ज्ञानेश्वरी तिला तोंडपाठ येत असे तसेच ती स्वतः पदे रचून म्हणे तिचा गळा गोड असल्यामुळे ऐकणाऱ्याला आनंद होई तिच्या गावी एकदा एक साधू आला ती दर्शनाला गेली व म्हणाली आपण माझे एक पद ऐका तिने जे पद म्हटले त्याचा अर्थ असा होता की देवा मी तुझी आहे माझे सर्वस्व मी तुला दिले आहे तू माझा मालक आहेस तू मला ठेवशील तशी मी राहीन मला दुसरे काही नको तुझे स्मरण तेवढे मला दे पद ऐकून साधूच्या डोळ्यांना पाणी आले व तो बोलला बाई हे पद तुम्ही किती वेळा म्हटले असेल बाईने उत्तर दिले की आज दहा बारा वर्ष लोकांना हे पद मी म्हणून दाखवीत आहे यावर साधूने तिला सांगितले पद नुसते म्हणून आणि गाऊन पुष्कळ झाले आहे त्यामध्ये सांगितलेले आता करायचे शिल्लक राहिले आहे म्हणून ते गाण्याचे कमी करून तुम्ही त्याप्रमाणे वागायला लागा बाई म्हणाली आजपर्यंत मला असे कोणी सांगितलेच नव्हते मी नुसती पारायण करी ती बंद करून आता मी नाम घेईन तात्पर्य माणसाने आपल्या अंगी असलेला गुण भगवंताकडे लावला आहे खरे पण पुढे भगवंत राहतो बाजूला आणि आपण त्याचा व्यवहार बनवतो आपले गुण देहबुद्धीतूनच प्रकट होत असल्याने भगवंताचे स्मरण नसेल तर त्यामुळे आपला अभिमान वाढतच जातो कथा क्रमांक अठरा आसक्ती मोठी विलक्षण आहे एक चांगला विद्वान वैदिक ब्राह्मण होता त्याने चार शास्त्रांचे अध्ययन केले असल्यामुळे लोक त्याला पुष्कळ मान देत त्याचे लग्न झाल्यावर त्याने आपला संसार थाटला बाई फार चांगल्या घराण्यातील असल्याने त्यांच्या घरामध्ये अत्यंत शुद्ध आचार व विचार नांदत होते दुर्दैवाने दोन मुले झाल्यावर ती बाई वारली मुले लहान होती तरी ब्राह्मणाने दुसरे लग्न केले नाही परंतु तो व्यसनी बनला पूर्वीचा त्याचा आचार व विचार पूर्णपणे नष्ट झाला कालांतराने मुले मोठी झाली आणि बाप म्हातारा झाला पण बापाने व्यसनापायी पुष्कळ पैसा घालवल्यामुळे गरिबी आली मग मुलांच्या शिक्षणाला पैसा उरला नाही मोठा मुलगा बापाला मारीत असे आणि धाकट्या मुलाला वेळ लागले होते अशी परिस्थिती असूनसुद्धा म्हातारा मुलांची काळजी करायचा आणि त्यांना सोडायला तयार नसायचा तात्पर्य प्रपंचाची आसक्ती ही मोठी विलक्षण आहे त्या ठिकाणी चांगल्या विद्वान लोकांचा विवेक देखील फिक्का पडतो आपल्या मुलाबाळांचा प्रश्न आला की बुद्धीला मोहाचे पटल आल्याप्रमाणे होते प्रेम असावे पण ते माझेपणाचे नसावे माझेपणाचे प्रेम शेवटी दुःखालाच कारण बनते माझेपणाचे ठिकाणी भगवंताला ठेवावा म्हणजे व्यवहार उरेल प्रेम राहील पण त्याने नुकसान होणार नाही पुढील कथा क्रमांक एकोणीस भगवंताचे नाम व पाप एका गावामध्ये एक जरा वाह्यात असा तरुण मनुष्य राहत असे सामान्य लोकांना काहीतरी कारण काढून ताप देणे हाच त्याचा धंदा बनला होता एके दिवशी संध्याकाळी एक खुलीनबाई देवाच्या दर्शनाला गेली होती देवाचे दर्शन करून ती सरळ मार्गाने घरी परत निघाली ती एकटी निघालेली पाहून हा दुष्ट मनुष्य तिच्या मागे लागला अगदी संध्याकाळची वेळ झालेली असून रस्त्यामध्ये फारसे कोणी नव्हते घराकडे जाण्यासाठी म्हणून ती गल्लीकडे वळली ही संधी साधून आडवळणावर त्याने त्या बाईच्या पाठीवर थाप मारली त्याबरोबर तिने घाबरून मागे पाहिले तिच्या तोंडावर देवीचे पुष्कळ वण होते त्या माणसाच्या आईच्या तोंडावर अगदी तसेच वण होते म्हणून त्या बाईच्या तोंडाकडे पाहिल्याबरोबर त्याला एकदम आपल्या आईची आठवण झाली आणि त्याची पापवासना एकदम कमी झाली तो अगदी शरमून गेला आणि मान खाली घालून मुकाट्याने चालता झाला तात्पर्य ज्याप्रमाणे आईच्या आठवणीने त्या दुष्ट मनुष्याला पापापासून परावृत्त केले त्याप्रमाणे मोहापासून लोभापासून व कामापासून भगवंताचे नाम आपल्याला परावृत्त करील देहाला विटाळ झाला तर स्नान करून तो घालवता येतो पण मनाला झालेला विकारांचा विटाळ भगवंताच्या नामावाचून दूर होणार नाही आपण त्या दृष्टीने नाम घेणे जरूर आहे जसे नाम जो घेईल असे नाम जो घेईल त्याचे काम झाल्याशिवाय राहणार नाही नामाची सत्ता केवढी आहे याचा अनुभव आपण जरा घ्यावा पुढील गोष्ट क्रमांक वीस जगावर प्रेम कसे करावे एका गावामध्ये एक गरीब म्हातारी राहत असे तिला दोन मुलगे होते दोघांचेही आईवर अत्यंत प्रेम असे शेतीवाडी व वा थोडा व्यापार करून ते मुलगे आपले पोट भरीत एका वर्षी धाकटा भाऊ काही सामान विकण्याकरता म्हणून दुसऱ्याच्या दसऱ्याच्या आदल्या दिवशी शेजारच्या गावी गेला मोठा मुलगा दसऱ्याच्या दिवशी पहाटे तीन वाजता उठला आणि एक पाटीभर फळे घेऊन शेजारच्या गावी जाण्यास निघाला हेतू असा की सकाळी दहा वाजेपर्यंत फळे विकावी आणि मग घरी येऊन दसरा साजरा करावा पहाटेची वेळ असल्याने वाटेमध्ये अगदी अंधार होता डोक्यावर पाठी घेऊन तो लगबगीने चालला असता त्याला कोणाचा तरी जोराने धक्का बसला आणि त्याची पाटी सांडली त्याबरोबर ते त्याला मोठा संताप आला आणि ज्याने धक्का दिला त्याला धरून अगदी मोठमोठ्याने शिव्या देत तो बडवू लागला इतक्यात समोरून एक मनुष्य कंदील घेऊन येत होता कंदिलाच्या उजडात आपल्याला धक्का देणारा कोण आहे त्याचे तोंड पाहावे म्हणून त्याने त्या माणसाला पुढे ओढले पण त्याचे तोंड दिसल्याबरोबर त्याने त्याला एकदम आलिंगनच दिले कारण आदल्या दिवशी गावी गेलेला त्याचा धाकटा भाऊच तो होता आपले सामान विकून तो दसऱ्यासाठी घरी परत येत होता आपण ज्याला मारले तो आपला धाकटा भाऊच आहे हे पाहिल्यावर मोठ्या भावाला फार वाईट वाटले आणि तो म्हणाला जाऊ दे फळांची काय किंमत आहे पण मी तुला मारले हे आईला कळल्यावर तिला काय वाटेल द्वेषापायी मी तुला मारले असे तिला वाटेल का तिला किती दुःख होईल नंतर दोघांनी फळे गोळा केली दोघेही बाजारात गेले आणि फळे विकून दुपारी घरी परत आले त्यांचा दसरा आनंदात पार पडला तात्पर्य मोठ्या मुलाचे आईवर खरे प्रेम होते म्हणून तिचाच मुलगा असणारा जो त्याचा धाकटा भाऊ त्याच्यावर त्याचे प्रेम होते त्याचप्रमाणे आपण भगवंतावर खरे प्रेम करायला शिकावे म्हणजे त्याने उत्पन्न केलेल्या जगावर आपल्याला प्रेम करता येईल पुढील कथा आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जे जे राम।